हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्नॅक्स फूड कट्टा. आज आपण बघणार आहोत केळीचे वेफर्स, आणि तेही इतके झटपट होतात. काही लोकांना माहिती असेल नसेल की आपण केळीचे वेफर्स हे कच्च्या केळ्यांचे करतो. बाजारात मी हे 20 रुपये किलो या प्रमाणात आणलेले आहेत केळी, आणि कच्च्या केळी असतात ह्या, याची भाजी करतात. तर आपण याचे आज वेफर्स करणार आहोत. तर त्यासाठी मी या ठिकाणी वेफर्स करण्यासाठीचं जे आपलं कटर असतं खिसणी, ती घेतलेली आहे. तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही चाकूने एकदम बारीक स्लाइस कट कर, त्या अशा तळायच्या आहेत. तेल चांगलं गरम झालं ना की मगच त्याच्यात असे आपण केळीचे जे काही काप केलेले आहेत वेफर्स, ते टाकून तळून घ्यायचे आहेत. दुसरी पद्धत अशी की डायरेक्ट तुम्ही तेलात असं खिसू शकता. हे पहा मी कसं आहे, असं डायरेक्ट तेलात तुम्ही खिसू शकता. आणि प्लेनच हे असतात, आत्ता काढून जरी खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही, चांगले लागतात, छान, पण थोडंसं गोड लागतात. म्हणून याच्यावरती तुम्ही मसाला म्हणजे लावू शकता की लाल, तिखट आणि मीठ, याची मस्तपैकी अशी मसाला बनवून घ्यायचा याचा, आणि तो टाकून घ्यायचा याच्यावरती. आणि दुसरा उपाय याच्यावरती म्हणजे तेल जेव्हा तेलात हे तळतात, चांगले कुरकुरीत व्हायला चालू होतात, तेव्हाच तुम्ही यामध्ये हळद, मिठाचं पाणी हे मिक्स करून घ्यायचं, आणि एक एक चमच्याने थेंब पाण्याचे हे त्या केळीचे जे वेफर्स आहेत त्याच्यावर सोडू शकता. म्हणजे डायरेक्ट पिवळे वेफर्स आणि चांगले असे त्याला मीठ वगैरे लागून तयार होतात. नसेल तर तुम्ही अजूनही एक उपाय करू शकता की याला आता चांगलं, आता मी करणार आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचे सगळे वेफर्स मस्तपैकी. तुम्ही बघू शकता आता हे क्रंची झालेले आहेत चांगले. आणि गॅस हा नेहमी लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे पूर्ण तळून होऊपर्यंत. आणि मी या ठिकाणी हे उपवासाला खाणार आहे, त्याच्यामुळे सैंधव मीठ टाकत आहे. आणि चांगलं असं आपण त्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे खूप छान असे खुसखुशीत झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.